नमस्कार श्रोत्यांनो, प्रकाशवाटा या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या आत्मचरित्रातला 5वा भाग आज आपण बघणार आहोत. अभिवाचन करते मी डॉक्टर प्रतिभा जाधव. प्रकाशवाटा प्रकरण 5. अखेर हेमलकशानं स्वीकारलं. हेमलकशातला सुरुवातीचा काळ आमच्यासाठी कमालीचा प्रतिकूल होता. कोणतीही गोष्ट साधायची तर त्यासाठी संघर्ष करणं अटळ असे. उर्वरित जगाशी कोणताही संपर्क नसलेल्या भागात येऊन राहण्याचा निर्णय आमचा आम्हीच घेतलेला असल्याने त्याचं दुःख कुणाला नव्हतं. मात्र विपरीत परिस्थितीशी करावा लागणारा झगडा परीक्षा घेणाराच होता. खेड्यात किंवा शहरात राहणाऱ्या कोणत्याही सामान्य माणसासारखं ते जीवन नव्हतं. आम्ही ज्या भागात आमचं नवजीवन थाटू पाहत होतो तिथून बाहेर पडण्यासाठी ना रस्ते होते ना वाहनं. इतरांशी संपर्क करण्यासाठी ना फोन होते ना पोस्टाची पेटी. उर्वरित जगाशी आणि तोही प्रामुख्याने आनंदवनाशी जोडणारा एकच दुवा होता, तो म्हणजे नागेपल्लीच्या प्रकल्पाची जबाबदारी पार पाडणारा जगन मचकले. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा संपर्क पूर्णपणे तुटायचा आणि काही महत्त्वाचा निरोप किंवा सामान पोचवायचं असेल तर आम्ही पूर्णपणे जगनवर अवलंबून असायचो. तेव्हा त्याच्याकडे होती फक्त एक सायकल. ती सायकल दामटत तो तब्बल 65 किलोमीटर निव्वळ निरोप द्यायलाही यायचा. आम्हाला हवी असलेली महत्त्वाची औषधं किंवा इतर आवश्यक सामान जगन सायकलवर ठेवायचा आणि हेमलकशाच्या दिशेने सायकलला पायडल मारत निघायचा. वाटेत 10-12 नाले आणि बांदिया नदी लागायची. बऱ्याचदा हे नदी नाले दुथडी भरून वाहत असायचे. मग एका तीरावर सायकल ठेवून जगन हे सगळं सामान डोक्यावर घेऊन पाण्यातून पलीकडच्या तीरावर न्यायचा. सामान बरंच असेल तर त्याला अशा 2-3 फेऱ्या करायला लागायच्या. सामानाच्या ओझ्याने जड झालेली सायकल ओढ असलेल्या पाण्यातून नेणं कठीण असे. म्हणून हा सारा खटाटोप. हा खटाटोप त्याला प्रत्येक ओढ्या नाल्याला करावा लागे. ओढा ओलांडला की सायकलची पुढची रपेट सुरू. एखाद्या ठिकाणी पाणी जास्त असेल तर ते उतरायची वाट बघत तो त्या निर्मनुष्य जंगलात तासन तास थांबून राहायचा. हे तो वर्षानुवर्ष करत आला, तेही हसत मुखाने. त्यामुळे जगन हेमलकशाच्या प्रकल्पावर काम करत नसला तरी त्याने या प्रकल्पावर आमच्या एवढेच कष्ट घेतले. याशिवाय नागेपल्लीच्या प्रकल्पावर भाजीपाला व धान्य पिकवणं, तिथल्या गावातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं हे त्याचे काम चालू राहिलंच. जगनचं लग्न ताईनेच लावून दिलं. त्याची बायको मुक्ता ही देखील आनंदवनातीलच आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याचं घर म्हणजे आमच्यासाठी आणि आमच्या पाहुण्यांसाठीही हक्काचं घर बनलं. हेमलकशातल्या अडचणींवर मात करत जगायला आम्ही शिकत होतो, पण जगापासून तुटूनच. जंगलात येऊन राहत असल्याने आमच्यापर्यंत वर्तमानपत्र पुस्तकं वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे जगात काय चाललंय हे आम्हाला बऱ्याचदा कळायचं नाही. आमच्याकडे एक ट्रान्झिस्टर होता, त्यावर आम्ही बातम्या ऐकायचो, पण त्यावरही लोकल स्टेशन्स बऱ्याचदा लागायचीच नाहीत. BBC मात्र लागायचं. जगापासून आम्ही किती तुटलो होतो याचं त्यावेळचं उदाहरण म्हणजे देशभर लागू झालेली आणीबाणी. 26 जून 1975 आणीबाणी जाहीर झाली याचा हेमलकशात आम्हाला सुरुवातीला पत्ताच नव्हता, कारण त्यापूर्वीच 17 जूनला प्रचंड पाऊस सुरू झाल्याने आमचा संपर्क तुटला होता. रेडिओवरच्या बातम्याही सेन्सॉर्ड असायच्या, त्यामुळे देशात काय घडतंय याचा आम्हाला जंगलात पत्ताच नसायचा. जे आणीबाणीविषयी तेच इतर घटनांविषयी. 1975 मंदा प्रेग्नंट होती. तिची या जंगलात खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून ताई तिला हेमलकशाहून घेऊन आली. तिथून तिला नागपूरला नेलं गेलं. ती इकडून गेल्यानंतर जो पाऊस सुरू झाला त्यामुळे मला तिकडची काही खबरबातच लागली नाही. 9 ऑगस्टला दिगंतचा जन्म झाला, पण ही बातमी माझ्यापर्यंत साक्षात बापापर्यंत यायला 1 अख्खा महिना गेला. मला निरोप देण्यासाठी बाबांनी जगनला फोन केला, पण तिथे पाऊसच एवढा होता की निरोप सांगायला तो सायकलने येऊ शकला नाही. परिणामी मला ही बातमी बऱ्याच दिवसांनी कळली. त्या काळचे दिवस असे खडतर होते. पिलूच्या जन्माची बातमी माझ्यापर्यंत कशी पोहोचली माहीत आहे? जन्मानंतर पहिल्याच महिन्यात पिलूला डायरिया झाला. त्याची तब्येत काळजी करण्यासारखी होती, त्यामुळे आनंदवनातून जगनकडे पुन्हा निरोप गेला. परंतु पावसामुळे पिलूच्या जन्माचाच निरोप तोपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचला नव्हता. शेवटी पिलूच्या आजारपणामुळे त्याला हेमलकसा गाठावंच लागलं. जगन जीपने निघून अर्ध्या अंतरावर आला. तिथे भरून वाहणाऱ्या नाल्याजवळ जीप ठेवून तो कसा बसा सायकलने हेमलकशापर्यंत आला.
पिलूच्या जन्माची आणि तो आजारी असल्याची बातमी मला अशा रीतीने एकत्रच कळली. मला निरोप दिल्यावर तो आणि मी पुन्हा सायकलने जीपपाशी आलो, पण जीप जिथे उभी केली होती तिथपर्यंत पाण्याचा प्रवाह आल्याने ती प्रवाहात वाहून गेली होती. पण केवळ नशिबाने वाटेत मोठा दगड असल्याने त्याला अडकून थांबली होती. दगड काढून जीप कशी तरी सुरू केली आणि पाणी थोडं उतरल्यानंतर आम्ही रात्री आनंदवनात पोचलो. त्या काळचे असे जीवघेणे अनुभव आठवले की आम्ही ते दिवस कसे काढले असतील असं आता वाटून जातं. एका बाजूला असं खडतर आयुष्य चालू होतं, पण आम्ही त्याच्याशी जुळवून घेतलं होतं. मात्र आम्हा सर्वांना एक गोष्ट अगदी मनापासून खंतावत होती. मी हेमलकशाला येऊन वर्ष होऊन गेलं तरी म्हणावे तसे पेशंट आमच्यापर्यंत येत नव्हते. आदिवासी नसलेले छोटे दुकानदार, जंगल खात्यातील लोक उपचारासाठी यायचे, पण ज्यांच्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो होतो त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही याची तेव्हा कमालीची खंत वाटायची. पण आदिवासींनी आमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी काय करावं हे कळत नव्हतं. मलेरिया, सेरिब्रल मलेरिया हे इथले मुख्य आजार. याशिवाय झाडावरून पडून हातपाय मोडणं, सर्पदंश, अस्वलाच्या हल्ल्यामुळे जखमी होणं हेही नेहमीचच. याच काळात इथे मलेरियाची साथ आली. हेमलकशाच्या आसपास शेकडो छोटी गावं आहेत. गाव म्हणजे छोट्या वस्त्याच 250-300 लोकसंख्येच्या. 10-15 किलोमीटर परिघातील गावांमध्ये आम्ही जायचो आणि त्यांनी दवाखान्यात यावं म्हणून त्यांना सांगायचं. समजावण्याचा प्रयत्न करायचो, पण भाषेची अडचण मोठी होती. मराठीतील एकही शब्द माडिया भाषेत नाही. ती भाषा पूर्णपणे वेगळी आहे. माडिया लोक आमच्याशी खाणाखुणांनी का होईना संवाद साधायला किंवा साधं समोर यायलाही तयार नव्हते. त्यामुळे त्यांची भाषा कशी शिकायची हाही मोठा प्रश्न होता. माडिया गोंड आदिवासी फारसे कपडे वापरत नसत. कमरेला बांधलेलं एक फडकं एवढाच त्यांचा पोशाख. लहान मुलं तर तेवढेही कपडे घालायचे नाहीत. कितीही थंडी असो माडिया गोंड लोकांचा वेश ठरलेलाच. आमचे कपडे बघूनही त्यांना परकेपणा वाटण्याची शक्यता होती. मला मुळातच कपड्यांचा शौक नव्हता. लहानपणापासून मी खादीच वापरत होतो. सुरुवातीला ताई माझ्यासाठी कपडे घ्यायची, नंतर मंदा घेऊ लागली. कॉलेजमध्ये असताना मी साधा शर्ट पॅन्ट घालायचो. हेमलकशाला आल्यावर पायजमा शर्ट घालायला लागलो, पण कुडकुडणाऱ्या थंडीत उघडे वागडे वावरणारे गरीब आदिवासी पाहिल्यानंतर आपण पूर्ण कपडे घालतो याची लाज वाटायला लागली. मग अर्धी पांढरी पॅन्ट आणि कोपरीसारख्या अर्ध्या बाह्यांचा बनियन असे कपडे मी घालायला सुरुवात केली. बाहेर कुठे गेलो तर पायजमा शर्ट, अगदी परदेशातही हाच पोशाख. नंतर हेमलकशात सगळ्याच कार्यकर्त्यांनी हे कपडे घालायला सुरुवात केली. शक्य तेवढी काटकसर करायची म्हणून मी तेल कंगवाही वापरणं बंद केलं. टायरच्या चपला वापरायला सुरुवात केली. केस कापण्याची हेमलकशाला सोय नव्हती म्हणून मी स्वतःचे आणि इतरांचे केस अनेकदा कापले. मी आणि माझे सहकारी आधीपासूनच साधे होतो, पण माडियांमुळे आमची जीवनशैली बदलून गेली. पण पेशंटनं यायला भाषा, कपडे यापेक्षाही मोठी अडचण होती, ती म्हणजे आदिवासींमधली अंधश्रद्धा. आम्ही त्यांच्यासाठी आलो आहोत, त्यांच्यावर उपचार करायची आमची इच्छा आहे हे त्यांना कळत होतं, पण अनेक वर्ष चालत आलेल्या प्रथा ते मोडू शकत नव्हते. प्रत्येक गावात एक मांत्रिक असायचा. कुणी आजारी पडलं तर त्याने या मांत्रिकाकडेच उपचारासाठी जायचं हा रिवाज होता. त्याला अर्थातच फारशी माहिती नसायची, पण किरकोळ जडीबुटीची औषधं तो द्यायचा. अंगारे दुपारे करायचा, कधी कधी पेशंट बरा व्हायचा. बऱ्याचदा नाही, पण या मंत्रिकाऐवजी आमच्याकडे आलं तर दैवी कोप होईल अशी काहीतरी समजू त्या लोकांमध्ये होती. त्यामुळे ते आमच्याकडे यायला घाबरायचे. पण एका घटनेने ही कोंडी फुटली. हेमलकसा या छोट्या गावात मादी नावाचा मुलगा होता. त्याला फिटचा त्रास व्हायचा. इथे थंडी प्रचंड, पण तिच्यापासून बचावासाठी दुसरी काही साधनं नाहीत. त्यामुळे लोक शेकोटी पेटवून तिच्या अगदी जवळ झोपायचे. असा शेकोटीजवळ झोपलेला असताना या मुलाला फिट आली आणि तो त्या शेकोटीत पडला. 30-40% भाजला. लोकांनी पारंपरिक उपाय केले, पण त्याने फरक पडला नाही म्हणून शेवटी त्याला आमच्याकडे घेऊन आले. अपघात होऊन मुलगा आमच्यापर्यंत येण्यात काही दिवस निघून गेले होते. त्यामुळे जखमांना इन्फेक्शन होऊन त्या तळ्या झाल्या होत्या. कुष्ठरोग्यांवर उपचार करताना मी हे पाहिलं होतं. कुष्ठरोगात तर संवेदनाच होत नाही, त्यामुळे जखम झाली तरी पेशंटला ते कळत नाही. मग त्या जखमी तळ्या पू होणं हे प्रकार नित्याचेच. तिथेही हे लोक उघडे असल्याने जखमांमध्ये असं इन्फेक्शन होणं साहजिक होतं. या अळ्या जखमीच्या ठिकाणी चावतात आणि पेशंटचे हाल होतात. मी या मुलाची जखम स्वच्छ करून त्याला औषध लावलं आणि त्याला अँटीबायोटिक्सच्या गोळ्या दिल्या. अशा गोळ्या त्याने यापूर्वी कधीही घेतल्या नसल्याने त्याच्यावर या गोळ्यांचा परिणाम लवकर झाला. फिट येणं कमी व्हावं म्हणूनही त्याला गोळ्या दिल्या. तो मुलगा खडखडीत बरा झाला.
जो मुलगा मरायला टेकला होता तो आता महिनाभरात चालतोय, नेहमीची कामं करतोय म्हटल्यावर गावावर त्याचा चांगलाच परिणाम झाला. मग अजून काही जण आले, त्यांना डायरिया झाला होता, औषधाने तेही बरे झाले. हे सगळे पेशंट आसपासच्या गावातून यायचे. आसपासची गावं म्हणजे कमीत कमी 15-20 किलोमीटर अंतरावरची. तेवढं अंतर हे लोक सहज चालतात. काही जण 100-150 किलोमीटरवरूनही यायचे. पेशंट अगदीच वाईट परिस्थितीत असेल तर त्याला ते स्ट्रेचरवरून आणत, कापडाची झोळी करून किंवा बांबू एकमेकांना बांधून त्याला झाडांच्या सालीचा दोर बांधायचा, तिसरा बांबू मध्ये टाकायचा आणि त्या झोळीत पेशंटला झोपवून आणायचं. बाज किंवा खाट उलटी करायची आणि तिच्या पायांना दोरी बांधून दोघांनी वाहून आणायचं. अशी आणखी एक पद्धत. पण पेशंटला एवढं अंतर घेऊन यायचं म्हणजे दोघांचे खांदे दुखतात म्हणून बरोबर आणखी 4-6 जण येणार. अशा खाटेवरून किंवा स्ट्रेचरवरून पेशंट वाटेतल्या सगळ्या गावातून आमच्याकडे आणला जायचा. तो बरा झाला पाहिजे हा तर आमचा ध्यास असेच, पण तो नाही बरा झाला तर त्याचा मृतदेह पुन्हा तसाच गावातून जाणार आणि सर्व गावातील लोकांवर त्याचा विपरीत परिणाम होणार अशी भीतीही असे. आमच्यावर त्या काळी आधीच विश्वास नव्हता, त्यामुळे तो निर्माण करण्यासाठी येणारे 2-4 पेशंट बरे करणं आवश्यक. या गोष्टीचं त्या काळी खूप दडपण यायचं. प्रकल्पावर आम्ही दोघंच डॉक्टर, त्यात पुन्हा आमचं ज्ञान पुस्तकी, प्रत्यक्ष अनुभव काही नाही. मग पुस्तकं बघून चर्चा करून उपचार कसे करायचे हे ठरवायचो. एकदा एका बेशुद्ध अवस्थेतल्या माणसाला लांबच्या गावाहून 4-5 जणांनी उचलून आणला. बेशुद्धीमुळे त्याला काय होतंय कळायला मार्गच नव्हता. सेरिब्रल मलेरिया, मेंजायटिस असं काही असू शकणार होतं. इतर तपासण्या करून निदान करायला आमच्याकडे इतर काही साधनंही नव्हती. इतर कुणाचा सल्ला घ्यायचा तर फोन नव्हता. कंदिलाच्या उजेडात त्याला पाहिलं, एकमेकांशी बोलून काही औषधं दिली, आपल्या भरवशावर त्याला घेऊन आलेत, त्याला बरं वाटेल ना या विचाराने आम्हाला रात्रभर झोपच आली नाही. दुसरा अख्खा दिवस त्याला शुद्ध नव्हती. अखेर तिसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला आणि मग कुठे आमच्या जीवात जीव आला. येताना खांद्यावरून आलेला हा पेशंट जाताना आपल्या पायांनी चालत गेला तेव्हा खूप समाधान वाटून गेलं. पेशंट बरे होण्याचे असे अनुभव लोकांना येऊ लागल्यामुळे हळूहळू का होईना पण परिस्थिती थोडी अनुकूल बनत गेली. अर्थात तरीही लोक मांत्रिकाकडे जात असत, कारण एकतर त्यांना त्याच्याबद्दल विश्वास होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे भीतीही होती. मात्र मांत्रिकाच्या उपायांनी बरं वाटलं नाही तर डॉक्टरकडे जाऊन बघतो, डॉक्टर काय करतो ते बघूया असे सांगून आमच्याकडे येण्याचा धीटपणा काही जण दाखवू लागले. मांत्रिकाचा मात्र आम्हाला विरोधच होता आणि ते साहजिकच होतं. आमच्यामुळे त्याच्या पोटावर पाय येत होता. पण एकदा अशी एक घटना घडली की त्यामुळे वातावरण पालटायला मदत झाली. एकदा एका मांत्रिकाचीच मुलगी तापानं आजारी पडली. त्याने त्याच्या पद्धतीने उपाय केले पण तिला बरं वाटेना. मुलगी हातची जाते की काय या भीतीनं तो त्याला तिला आमच्याकडे घेऊन आला. आम्ही तिला औषधं दिली, सलाईन लावलं, ती वाचली, त्यामुळे त्याचा आणि त्याच्यासारख्या काहींचा विरोध कमी झाला. पण कधीकधी आम्हालाही आजाराचं निदान करता यायचं नाही, कधी कधी पेशंट उपचारांना प्रतिसाद द्यायचा नाही. अशा वेळेस बरोबरचे लोक म्हणायचे, त्याला बाहेरचीच बाधा झाली आहे, याला मांत्रिकच बरा करेल. मग मात्र वाईट वाटायचं, कारण एकदा ते पेशंटला घेऊन गेले की गेले, तो पेशंट काही परत यायचा नाही. तो आमच्याजवळ राहिला असता तर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करून बघितले असते, त्याला बरं करायचा प्रयत्न केला असता असं वाटत राहायचं. शेवटी आम्ही आपसात विचार करून त्यावर एक तोडगा काढला. पेशंट लवकर बरा होत नसेल आणि नातेवाईक त्याला मांत्रिकाकडे घेऊन जायची भाषा बोलू लागले की आम्ही त्यांना म्हणायचो, त्याला घेऊन जाऊ नका, हवं तर तुमच्या मांत्रिकालाही इथेच बोलवा, त्यालाही उपचार करू दे, आम्हीही उपचार करतो, कुणाकडून का होईना तो वाचणं महत्वाचं. पेशंट अंगारे धुपाऱ्यांनी बरा होणार नाही, तो औषधांनीच बरा होईल हे आम्हाला माहीत होतं. पण त्या लोकांना हे समजावून सांगणं कठीण होतं, त्यामुळं हा मार्ग काढला. असं केल्याने काही केसेसचं श्रेय मांत्रिकाकडे गेलं पण आम्हाला उपचार करायला मिळाले आणि रोगी बरा झाला, हे महत्वाचं होतं. या उपायाने मांत्रिकाचाही विरोध संपत गेला. लोकांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न चालू असण्याच्या या काळात आम्ही अजूनही बांबूच्या पट्ट्या मारलेल्या झोपडीतच राहत होतो. पेशंट यायला लागले की त्यांच्यावरच उघड्यावर उपचार करायचो. झाडाखाली किंवा कुठेही एक मांडव टाकलेला असे, तिथे ते राहत. पेशंटसोबत 8-10 जण आलेले असायचे, तेही 70-80 किलोमीटर अंतर चालून, त्यामुळे ते परत कसे जाणार. मग पेशंटला बरे वाटेपर्यंत ते सगळे तिथेच राहायचे, तिथेच अन्न शिजवून खायचे. त्या काळात मी किंवा मंदाने सहसा पेशंटच्या घरी जाऊन उपचार केले नाहीत. पेशंटला बरं नाही म्हणून कुणीतरी गावातून चालत चालत येऊन निरोप आणणार, मग मी किंवा मंदा पेशंटच्या गावापर्यंत चालत चालत जाणार.
यात खूप वेळ गेला असता, शिवाय त्याला अटेंड करण्यासाठी जो वेळ जाणार तोपर्यंत प्रकल्पावर येऊन थांबलेले इतर पेशंट्स खोळंबून राहणार. त्यापेक्षा पेशंटला आमच्याकडे घेऊन येणंच सर्वांच्या सोयीचं होतं. शिवाय प्रकल्पावर आम्हा दोघांना आमच्या कार्यकर्त्यांपैकी 5-6 जण मदत करायचे, त्यामुळे एकाच ठिकाणी उपचार करण्यात सोयही होती. या कार्यकर्त्यांमुळे आमचं काम बरंच सुकर व्हायचं, त्यांच्यामुळे आमचा बराच वेळ वाचायचा. शिवाय कमी खर्चात उपचार करता यायचे. खर्चात कपात होणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण आम्ही पेशंटकडून उपचारासाठी एक पैसाही घेत नव्हतो. शिवाय औषधंही मोफत द्यायचो. त्यांची परिस्थिती डोळ्यासमोर होती, त्यामुळे पैसे घ्यायचा प्रश्नच नव्हता. आम्हाला औषधं आणि इतर साधनं आनंदवनातून येत असली तरी त्याचा कारभारही देणग्यांवरच चाललेला. यातून जास्तीत जास्त मदत ते करायचे. सरकारी मदतही मिळत नव्हती, त्यामुळे सुरुवातीपासूनच आमचं धोरण अगदी काटकसरीचं होतं. पेशंटचं बँडेज तयार करणं, स्टरलाइज करणं, जखमा बांधणं अशी छोटी छोटी कामंही खूप महत्त्वाची असतात. आमचे कार्यकर्ते त्यासाठी आम्हाला मदत करायचे. मंदाने ज्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी केली होती तिथे फारशी ऑपरेशन्स नसल्याने फार काम नसायचं. त्यामुळे मोकळ्या वेळेत नर्सेसबरोबर गप्पा मारताना त्या बँडेज तयार कशा करतात हे तिने तिथे शिकून घेतलं होतं. त्याचा इथे उपयोग झाला. ते काम तिने इतरांनाही शिकवलं. दवाखान्यात जे गाऊन लागायचे तेही तिने शिवले. त्यासाठी शिवणाचं मशीनही मागवलं. मांजरपाटाचे हे कपडे स्वस्त आणि टिकाऊ होते. याशिवाय आमचे कार्यकर्ते पेशंटच्या जखमांना टाके घालणं, इंजेक्शन देणं, सलाईन लावणं ही कामंही करायचे, कारण प्रशिक्षित नर्सेसचा पगार आम्हाला परवडणारा नव्हता. शिवाय इतक्या आडबाजूला येणार कोण? त्यामुळे आमचे कार्यकर्तेच ऑल इन वन होते. आमच्या या सर्व प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागलं आणि आदिवासी पेशंट आमच्याकडे येऊ लागले. पण त्यांच्याशी नेमका संवाद होण्यासाठी तिथली भाषा शिकणं गरजेचं होतं, कारण ती शिकल्याशिवाय त्यांना आम्ही त्यांचे वाटणार नव्हतो. माडिया भाषेत उच्चार करण्याची विशिष्ट पद्धत हाच त्या भाषेचा बेस आहे. ही भाषा मराठीहून अगदी वेगळी. तापाला या भाषेत दंड म्हणतात. याव म्हणजे पाणी. इथल्या वणखात्याच्या माणसांना ही भाषा माहीत होती, त्यामुळे माडिया शब्द आणि त्याचे अर्थ आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतले. शिवाय भाषा शिकण्यासाठी आम्ही पेशंटचीच मदत घेतली. त्याला खाणाखुणांनी विचारायचो, तुला काय झालं आहे? मग तो आधी खुणांनी सांगायचा आणि मग त्याच्या भाषेत बोलायचाही. पोट दुखतंय, साप चावला, अस्वलानं मारलं वगैरे. मग ते शब्द आम्ही लिहून ठेवायचो. त्यांचे अर्थही मराठीत लिहायचो. यातून आम्ही व्यवहारातले बरेच शब्द शिकलो. हळूहळू तू काय करतोस, गावाचं नाव काय, किती लांब आहे हे माडिया भाषेत विचारायला लागलो. दुभाषा नसल्याने त्रास व्हायचाच, पण आम्ही ही भाषा बोलायला लागलो. मग कधी कधी गावात जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न करू लागलो. त्यातून हळूहळू जरुरीपुरते का होईना माडिया भाषा कळायला लागली. आमच्या आसपास कुठे कुठे सरकारी शाळा होत्या. भामरागडलाही एक शाळा होती, पण तिथे जो शिक्षक नेमलेला असे त्याला माडिया येत नसे आणि मुलांना मराठी, त्यामुळे तो काय शिकवणार आणि ती मुलं काय शिकणार? परिणामी तो बदली घेऊन दुसरीकडे जाणं पसंत करायचा. नवीन शिक्षक आला की पुन्हा हेच सुरू. त्यामुळे कागदोपत्री शाळा आहेत पण प्रत्यक्षात शिक्षण नाही अशी परिस्थिती होती. शासनाचं आणि त्यांच्या शिक्षकांचं ठीक आहे, परंतु आमच्यापुढे मात्र भाषा शिकण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण आम्हाला इथेच राहायचं होतं. शब्दाविना संवाद साधता येतो हे खरं असलं तरी त्याला काही मर्यादा असतातच. इथे काम करायचं तर आदिवासींना काही त्यांच्यातले वाटायला हवे होतो. तुम्ही जगात कुठेही गेलात तरी तुमच्या भाषेत बोलणारा माणूसच तुम्हाला जास्त जवळचा वाटतो, ओळखीचा नसला तरीही. त्यामुळे आम्ही सगळे नेटाने माडिया शिकलो. अर्थातच त्याचा आम्हाला इथे रुजायला खूप उपयोग झाला. सुरुवातीला आम्हाला त्यांची भाषा येत नव्हती, तेव्हा औषधं कशी घ्यायला सांगायची हा एक मोठा प्रश्न होता. त्यांनी औषधं गोळ्या कधी बघितल्याच नव्हत्या. गोळ्यांचं रॅपर काढायचं हेही माहीत नव्हतं. ते रॅपरसकट गोळ्या घ्यायचे, त्यांना औषधाचं प्रमाणही कळायचं नाही. कधी कधी सगळं औषध एकदम घेतलं तर लवकर बरं वाटेल अशा समजातून सगळ्या गोळ्या ते एकदम खायचे. असे 2-3 प्रकार घडले. अशावेळी आम्ही त्यांना उलटी करायला लावून ते जास्तीचं औषध त्यांच्या पोटातून बाहेर काढायचं. पण असं काही झालं की भीती वाटायची, कारण स्वच्छ होत. पहिला डोस आम्ही आमच्या हातानं तोंडात टाकायचो, पण नंतरच्या डोसांचं काय? दुसरी गोष्ट म्हणजे औषधाचे डोस घेण्याच्या वेळा कशा सांगणार, कारण त्यांना घड्याळच माहीत नव्हतं. मग सूर्याच्या स्थितीप्रमाणे उगवताना, डोक्यावर आल्यावर, मावळताना अशा वेळा समजावून सांगायचो. तरीही त्यात धोका होताच.
कारण पेशंट आमच्यासमोर असताना आमचं त्याच्यावर लक्ष असायचं, पण तो निघून गेला तर आता हा कसं औषध घेईल याचं दडपण यायचं. माडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली आहे याची कल्पना होती. बाबा जेव्हा भामरागडला सुरुवातीला घेऊन आले तेव्हा ही बाब आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली होती. पण त्यांना लिहिता वाचता येत नाही, कपडे घालायची सवय नाही, दुसरी भाषा येत नाही, एवढ्यापुरतंच यांचं मागासलेपण मर्यादित नाही याची जाणीव इथे आल्यावर झाली. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं कमालीचं अज्ञान आणि इतकं अफाट दारिद्र्य आम्हाला त्यांच्यात दिसलं. गरिबीमुळे दोन वेळच्या खाण्याची मारामार, त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे अन्न मिळवायच्या तजवीजीत. खाणं काय तर कंदमुळं, आंबील, भात मिळतील ते प्राणी, अगदी मुंग्यांची चटणीही, कारण यापलीकडे दुसरं काही पर्याय असतात याची जाणीवच त्यांना नव्हती. त्यामुळे कुपोषण प्रचंड. सगळेच जण खंगलेले, इतके खंगलेले की माझ्या दवाखान्यात आलेल्या एका मध्यमवयीन पुरुषाचं वजन अवघं 23 किलो. कुपोषणामुळे माणसं ऐन तारुण्यात अशी सुरकुतलेली की त्यांचं वय त्यांच्या दिसण्यावरून कळूच शकणार नाही. मग त्यांचं वय ओळखायचं ते त्यांच्या मुलाबाळांच्या वयांवरून. पण ते वय आणि समोरची व्यक्ती यांचा ताळमेळ कुठे बसणारच नाही. इतकी समोरच्याची फसगत होईल अशी स्थिती आमच्यासमोर होती. गरिबीमुळे शिक्षण घ्यायला वेळ नाही आणि शिक्षण नाही म्हणून गरिबी हटत नाही, असं हे दुष्टचक्र सतत सुरू. त्यात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा. हे लोक स्वतःच्या कोशात इतके अडकलेले की बाहेरचा वाराही त्यांना सहन न होणारा. त्यांना त्याची सवयच नव्हती. रोजच्या जगण्यात अगदी सहज वापरल्या जातात अशा वस्तूच त्यांना माहीत नव्हत्या. साबण हा त्यांना त्यांच्या रंगामुळे, गुळगुळीतपणामुळे खाण्याची वस्तू वाटायचा. केळी, कलिंगडासारखी फळं त्यांनी जिथं बघितली नव्हती तिथे अननस, द्राक्ष वगैरे फार दूरची गोष्ट झाली. हे सगळं पाहिलं की मन उदास व्हायचं. आपण इथे काम करायला आलोय खरं, पण हे सगळं आपल्याच्यानं निभेल ना असं वाटायचं. या भावनेतून असेल कदाचित, पण त्यांच्यासारखंच बनून राहण्याकडे आमचा कल वळत गेला असावा. त्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या गरजा खूप कमी केल्या. इथली छोटी मुलं थंडीत तशीच वावरतात हे बघून इतक्या वर्षात मला कधी स्वेटर घालावा असा वाटला नाही. मी घालत नाही म्हणून मंदानेही स्वेटर घालणं बंद केलं आणि आम्ही घालत नाही म्हणून तिकडे आनंदवनात ताईनेही स्वेटर घालणं बंद केलं. ताईची गोष्टच वेगळी. इथे वीज येईपर्यंत तीही पंख्यासारख्या गोष्टी वापरत नव्हती. गरिबी आणि अशिक्षितपणा यांचं दुष्टचक्र जसं आदिवासींना घेरून होतं तसंच अंधश्रद्धेचं गारुडही त्यांच्यावर होतं. हे लोक आपल्या पारंपरिक चालीरीतींना अगदी घट्ट धरून असत. आमच्यापैकी काहींना ही बाब खटकत असे. प्रगती करायची तर अंधश्रद्धांना फाटा द्यायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. माझं म्हणणं जरा वेगळं होतं. अंधश्रद्धा असू नये, पण आपण नुसती टीका करणं योग्य नाही असं मला वाटायचं. याचं कारण आपण शिकलेलो आहोत आणि त्यामुळे चांगलं वाईट आपल्याला कळतं. पण आपल्याला वाटतं त्यांनाही त्यांच्या समजुतीप्रमाणे ते करताहेत तेच चांगलं असं वाटत असणार. आपण एकदम बाहेरून येऊन तुम्ही करता आहात ते वाईट असं सांगितलं तर त्यांना ते कसं पटेल. पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतींवर आक्षेप घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर त्यांचं म्हणणं असं, आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथे या म्हणून, मग आमच्या गोष्टी ढवळाढवळ कशाला करता. आमच्यासाठी तो एक मोठा धडा होता. त्यातून कळलं की हे बदल असे घाईने होत नसतात. वर्षानुवर्ष माणूस जे करत आलं आहे ते आपण जाऊन बदलू असं होत नसतं. हे बदल हवेत असं त्यांना स्वतःला ठरवू दे, मग ते हळूहळू बदलतील. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यांचं प्रबोधन करण्याऐवजी त्यांना पर्याय देऊ या आणि आशा करूया की ते योग्य पर्याय निवडतील. या काळात हेही लक्षात आलं की हे लोक खरोखरच आपल्याला बोलवायला आले नव्हते. त्यांचं आमच्या वाचूनही चाललेलं होतं, पण आपल्या समाधानासाठी इथे आपण आलेलो आहोत. इथे असणं ही आपली गरज आहे, त्यांची नव्हे. हे जाणवल्यावर मग आपोआप काही गोष्टी सोप्या झाल्या. अशा अनेक गोष्टी आम्ही अनुभवातून शिकत गेलो. त्यावेळी आम्ही सगळेच तरुण होतो, कुणाकडेच कामाचा अनुभव नव्हता, सल्ला द्यायलाही कुणी नव्हतं, त्यामुळे आयुष्य जसं समोर येईल तसं त्याला तोंड देत गेलो. आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणांवरून आलेलो, वेगवेगळ्या विचारांचे, त्यामुळे मतभेद व्हायचे. बऱ्याचदा मूळ मुद्दा बाजूला राहून इतर गोष्टींवरच चर्चा व्हायची. असं काही झालं की आम्हाला आमच्याच कामाचं खूप दडपण यायचं. हा डोंगर कसा पार होणार असं वाटायचं. अशा वेळेस आम्ही सर्वांनीच एक पथ्य पाळलं. मनाविरुद्ध घडलेल्या घटनांची चर्चा करायची नाही, चांगलं तेवढं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. आपण जे प्रवाहाविरुद्ध काम सुरू केलं आहे ते चालू राहावं यासाठी
आम्हाला अशी खूप काळजी घ्यावी लागली, तडजोडी कराव्या लागल्या सगळ्यांनाच. इथल्या वातावरणाशी जुळवून घेताना सगळ्यांना मानसिक त्रास झाला, तसाच शारीरिकही झाला. इथे डास भरपूर असल्यामुळे सगळ्यांनाच पहिल्या वर्षी मलेरिया झाला. सुरुवातीला इथे प्रतिबंधक गोळ्या सुरू केल्या, मग विचार केला आपण इथेच राहणार, बाहेर झोपणार, डास चावणार, त्यामुळे डासांची सवय करून घ्यायला हवी. मग गोळ्या बंद केल्या. 1.5 वर्षाचा असताना पिलूलाही सेरिब्रल मलेरिया झाला होता, त्याला सलाईन लावावं लागलं. तेव्हा आम्ही सगळेच घाबरून गेलो. प्रकल्पावर तो एकटाच लहान, पण हळूहळू तोही रुळला. 1975 साली मलाही तब्येतीचा त्रास सुरू झाला. इथल्या पाण्यात आयर्नचं प्रमाण प्रचंड, ते सहन न होणारं, त्यामुळे माझ्या पचनशक्तीवर परिणाम झाला. नागपूरला कॉलेजात असताना मला 2 कावीळ झाली होती, त्यामुळे पचनाचा त्रास आधीपासून होता. बोरवेलचं पाणी थोडा वेळ ठेवलं तर त्यावर केशरी थर यायचा, कपडे धुतले की त्याला केशरी रंग यायचा, इतकं पाणी खराब होतं. पोट दुखायला लागलं म्हणून मी मुंबईला गेलो, तपासण्या करून घेतल्या, अल्सर निघाला, पाईलचाही त्रास झाला. शिवाय ॲसिडिटी होतीच, डॉक्टरांनी पथ्य पाळायला सांगितली, पण ॲसिडिटी मानसिक होती. कामाचं दडपण, मन मोकळं करायला बाहेरचं कुणी नाही, यामुळे उद्भवलेली. बाबांना माझ्या तब्येतीची काळजी वाटत होती. बाकीचेही लोक म्हणायला लागले की तुला मानवत नाही आहे मलकसा, खाणंही कोरडं, त्यात बदल करता येत नसेल तर सोडून दे सगळं. पण मला ते पटत नव्हतं. काहीतरी हेतू मनात घेऊन मी इथे आलो होतो, आता कुठे लोकांचा थोडाफार विश्वास मिळाला होता, त्यामुळे आता हे काम सोडून द्यायचं नाही हे मनात पक्क होतं. हेमल कशालाच थांबायचं तर उपाययोजना आवश्यक. मग औषधं सुरू केली. तिखट व अनियमित खाणं कमी केलं. जेवणात सॅलडचं प्रमाण वाढवलं, त्यामुळे पाईल्स अल्सर आटोक्यात आले. अर्थात पथ्य असलं तरी बाहेर कुठे गेलो तर मी त्याबद्दल सहसा सांगत नाही. इतरांच्या पथ्यामुळे, खाण्याच्या सवयीमुळे ताईला किती त्रास व्हायचा हे लहानपणी मी पाहिलं आहे. आनंदवनात आमच्याकडे येणारे काही जण हातसडीचाच तांदूळ पाहिजे, जात्यावरच दळलेलं पीठ पाहिजे असं सांगायचे, आणि तिला बिचारीला ते सगळं करायला लागायचं. त्यामुळे दुसरीकडे गेलो की मी नेहमीच पुढ्यात येईल ते खातो, तक्रार कधीच करत नाही. आपल्या तब्येतीसाठी इतरांना त्रास होऊ नये हाच त्यामागे उद्देश. इतर आजार आटोक्यात आले तरी ॲसिडिटीचं दुखणं मात्र बरंच लांबलं. आमचे काही मित्र इंग्लंडमध्ये होते, त्यांनी तिथे निघालेले नवीन औषध मला पाठवले आणि त्यामुळे हा त्रास थांबला. पुढे या गोळ्या भारतातही मिळायला लागल्या. ॲसिडिटीमुळे मला प्रचंड जळजळायचं, घशाशी यायचं, दात आंबायचे, पण हे सगळं बऱ्याच प्रमाणात कमी झालं. मात्र जेवताना अजूनही मी खाल्लेलं अन्न घशात घेतो आणि मग जनावर रवंथ करतात तसं परत आत ढकलतो, ही माझी पूर्वीपासूनची सवय नंतरही टिकून राहिली. आम्ही सर्वच जण मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात असताना एक चांगली घटना घडली आणि त्यातून मनाला बरीच उभारी आली. 1975 पावसाळा संपल्यावर बाबा नेहमीसारखे प्रकल्पावर आले. तेव्हा त्यांच्याबरोबर 2 परदेशी माणसं होती. ते स्विस एडचे कार्यकर्ते होते. या स्विस एड संस्थेने आनंदवनाला 15 मदत केली. दरवर्षी येऊन ते कामाची पाहणी करत असत. 15 मदत केल्यावर त्यावर्षी ते शेवटचे आनंदवनात आले होते. ते आले तेव्हा बाबा हेमल कशाला यायला निघाले होते. या कार्यकर्त्यांकडेही वेळ होता म्हणून तेही बाबांबरोबर आले. ते आमच्यासाठी पाहुणे असल्याने प्रकल्पावरच्या एका 6x8 फुटांच्या झोपडीत 2 खाटा टाकून त्यांची झोपायची खास सोय आम्ही केली. थंडी होती म्हणून शेकोटीही पेटवून दिली. दुसऱ्या दिवशी त्यांना आजूबाजूचा सगळा प्रदेश दाखवला. प्रकल्प तर ते बघतच होते. तिथलं कुपोषण, पिण्याच्या पाण्याचा अभाव या गोष्टीही त्यांच्या लक्षात आला. तिथे नाल्याच्या बाजूच्या खड्ड्यातून किंवा नदीवरून बैलगाडीत ड्रम टाकून पाणी आणावं लागायचं. आम्ही झोपड्यांमध्ये राहायचो. समोर मांडव टाकलेला असायचा, त्यात पेशंट राहायचे, त्यांच्यावर उघड्यावरच उपचार व्हायचे. हे सगळं बघून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. अशा अवस्थेत माणसं राहतात, काम करतात हे बघून ते भारावून गेले. बाबांना बाजूला घेऊन त्यांनी सांगितलं, आनंदवनातलं आमचं काम संपलं असलं तरी इथे यांच्यासाठी आम्हाला काहीतरी करावं वाटतंय. राहायला घरं, दवाखाना, बोरवेल यासाठी आम्ही काहीही मदत करू इच्छितो, तशी योजना बनवून पाठवा. यानंतर 1985 त्यांनी घरं, दवाखाना, शाळा बांधायला आम्हाला खूप मदत केली. प्रकल्पावर कुणी पाहुणे आलेत अशी ही पहिलीच घटना होती. त्यांनी मदत करायचं ठरवल्यावर आमच्यातला उत्साह दुणावला. आमचं काम पाहून स्वतःहून मदत देऊ करण्याचा एक असा अनुभव आम्हाला नंतरही अनेकदा आला.
लोक मला बऱ्याचदा म्हणत, तुम्ही बाहेर हिंडत नाही, या कामाबद्दल सांगत नाही, पण खरं तर मला त्याची कधी गरजच वाटली नाही. असा प्रकल्प आहे हे कुठून तरी लोकांना कळायचं आणि लोक तिथे आल्यानंतर त्यांची दृष्टीच बदलायची. हा प्रकल्प टिकायला हवा असं त्यांना वाटायला लागायचं. या भावनेने खूप जणांनी आम्हाला मदत केली. मदतीसाठी कागदावर योजना कशी करायची याची माहिती मला नव्हती आणि अजूनही नाही. अशा वेळेस ती योजना आपल्याला हवी तशी तयार करून घेणारे, ती मंजूर करायला मदत करणारे स्नेही मला या प्रवासात भेटले. आनंदवन तर सतत पाठीशी होतच, अजूनही आहे, त्यामुळेच आम्हाला कधीही काही कमी पडलं नाही. स्विसेडची मदत सुरू झाल्यावर मग आमच्यासाठी पक्की घरं बांधली गेली. ही घरंही आमच्या कुष्ठरोगी कार्यकर्त्यांनीच उभारली. बाबांनी त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे कामं शिकवली होतीच. आम्हाला पक्क्या घरात लवकर राहायला मिळावं असं बाबांना वाटायचं, पण हेमलकशात पावसाळ्यात काहीच काम करणं शक्य नसायचं. म्हणून मग त्यांनी घराचा सांगाडा, दारं, खिडक्या लवकर करून घ्या असा लकडा लावला. म्हणजे मग छप्पर टाकलं की झालं घर तयार. बाबांच्या इच्छेप्रमाणे आमची घरं तयार झाली आणि पाहता पाहता आम्ही त्यात राहायलाही गेलो. पावसाळ्यात उपचार करायला, गंभीर आजारी रुग्णांना राहायला दवाखाना तयार झाला. अर्थात इथल्या आदिवासींना बंद खोल्यात राहायची फारशी सवय नसल्याने ते बाहेरच्या शेडमध्ये राहणं पसंत करत. त्यामुळे त्यांच्यासाठी मांडव जाऊन पक्की शेड उभी केली. त्यांचं नाव घोटूल. याच सुमारास आणखी दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. 1976 साली विकासचं लग्न झालं आणि पाठोपाठ 1977 साली रेणुकाचं. विकासचं लग्न ताईबाबांनीच ठरवलं. त्याची पत्नी भारती ही डॉक्टरच, त्यामुळे बाबांना घरातलंच अजून एक डॉक्टर मिळाला. तिनेही आनंदवनाचं काम छान सांभाळलं. रेणुकाने आपलं लग्न स्वतःच ठरवलं. तिला तिचा नवरा कसा मिळाला त्याचीही एक गंमत आहे. नंतर तिचा नवरा झालेला विलास मनोहर पूर्वी नेवीत होता. नंतर त्याने पुण्यात रेफ्रिजरेशनचा व्यवसाय सुरू केला. त्याचा भाऊ अशोक मनोहर आणि वहिनी मुक्ता मनोहर हे पुण्यातले डाव्या चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते. अशोकने त्याला एकदा बाबांकडे जाऊन ये असं सांगितल्यावर तो आनंदवनात आला. त्यावेळेस बाबा आमच्या बरोबर यायला निघाले होते. येतोस का असं विचारल्यावर तो त्यांच्याबरोबर इकडे आला, 2 दिवस राहिला. परत गेल्यावर मात्र त्याला चैन पडेना, 2 महिन्यांनी तो परत आला, तो इथे राहण्याच्या इराद्याने. सुरुवातीला नर्सिंगचं प्रशिक्षण घेऊन तो दवाखान्यात काम करायचा. नंतर संस्थेच्या व्यवस्थापनाचं काम करायला लागला. रेणुकाही सुरुवातीपासून प्रकल्पावर होती. शाळा, हॉस्टेलचं काम यात ती सक्रिय होती. एकत्र काम केल्यानंतर दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. ताई बाबांनी आनंदाने परवानगी दिली. दादा पांचाळ, गोपाळ फडणीस यांचीही याच सुमारास लग्न झाली. त्यामुळे आमच्या कुटुंबातली माणसं वाढली आणि मदतीचे हातही. दरम्यानच्या काळात दवाखान्यात पेशंटची गर्दीही वाढायला लागली आणि खात्री पटली की हेमलकशानं आता आपल्याला स्वीकारलं आहे.